लोकसभेतला शरद पवारांचा फॉर्म्युला एकनाथ शिंदेकडून वापरला जाण्याची शक्यता, 100 जागांवर लक्ष केंद्रित करून विधानसभा लढवण्याची शक्यता। थिएटरमध्ये प्रेक्षकाला मारहाण करणं जितेंद्र आव्हाडांना भोवलं, आव्हाडांसोबत 22 जणांवर गुन्हा दाखल, आव्हाडांना अटक होण्याची शक्यता। सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार, अर्थसंकल्पातून 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यता। शेतीला आता दिवसाही वीज पुरवठा केला जाणार, 5 जिल्ह्यात सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात, पहिल्या टप्प्यात 1991 मेगावॅट वीज निर्मिती होणार। फास्टॅग असूनही गाडीवर लावला नसेल तर डबल टोल भरावा लागणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आदेश जारी। अमरावतीतल्या चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी, खोल दरीच्या काठी तरुणांचं फोटो सेशन। दक्षिणेच्या पारंपरिक पोशाखाला मॉलमध्ये नो एंट्री, बंगळुरूमध्ये लुंगी घालून मॉलमध्ये जाणाऱ्या नागरिकाला प्रवेश नाकारला। क्षुल्लक कारणावरून मुलुंडमध्ये जिम ट्रेनरचा युवकावर हल्ला, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। जळगावात भरधाव कारनं 5 महिलांना उडवलं, एका महिलेचा जागीच मृत्यू तर 4 महिलांसह 2 मुलं जखमी। जालन्यातील दुपेवाडी शिवारात चारचाकी विहिरीत कोसळून भीषण अपघात, अपघातात 7 जणांचा मृत्यू। क्रिकेटर हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट, पांड्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती।